कोरोना संसर्गबाधित रुग्णांसाठी सीटी स्कॅन किंवा एक्सरे आवश्यक असल्याने राज्य सरकारने खासगी रुग्णालय आणि लॅबोरेटरीजसाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसार सीटी स्कॅनसाठी 1500 रुपये आणि डिजिटल एक्सरेसाठी 250 रुपये आकारता येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ के सुधाकर यांनी दिली आहे. कोरोना बाधितांच्या तपासणीच्या नावाखाली काही खासगी हॉस्पिटल रुग्णाकडून दुप्पट वसुली करत आहेत. याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आदेशपत्र जारी करून सीटी स्कॅन आणि एक्सरेच्या दरासंबंधीचे पत्रक जारी केले आहे. रुग्णांकडून अधिक दर आकारणी केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन किंवा एक्सरे मोफत केली जाते, जनतेने याचा सदुपयोग करून घ्यावा. खाजगी रुग्णालये आणि खाजगी लॅबोरेटरीजनी सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक वसुली केली तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ के सुधाकर यांनी दिला आहे.